नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या लिखित पुस्तकापैकी जे सगळ्यात विशेष पुस्तक आहे, खास मुलांच्यासाठी जे मी पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे की हे जे पुस्तक आहे ते देशभक्तीपर भाषणांचा उत्कृष्ट असा संग्रह असलेलं पुस्तक आहे। आणि दरवर्षी ज्यावेळी आपण राष्ट्रीय सण साजरा करतो त्यावेळी प्रत्येक वेळी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला भाषण सादर करता येईल त्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने या पुस्तकामध्ये 20 भाषणांचा संग्रह आहे। आणि याशिवाय या भाषणाचं खास विशेष म्हणजे QR कोड सुविधा असलेलं हे असं हे पहिलंच भाषण असेल की ज्या ठिकाणी प्रत्येक भाषणाच्या शेवटी आपल्याला QR कोड दिलेले आहेत आणि ते QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला ते भाषण कशा पद्धतीनं उत्कृष्टपणे सादर करायचं हे याचीसुद्धा माहिती मिळू शकते किंवा एक आयडियल डेमो मिळू शकतो। अशा पद्धतीनं मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषणांचा संग्रह असेल किंवा वेगवेगळ्या विषयांचा अंतर्भाव या पुस्तकामध्ये दिलेला आहे। या QR कोडच्या सुविधेबरोबरच आणखी काही माझे संकल्प होते की हे विद्यार्थी एखाद्या विशेष विद्यार्थ्याच्याच हस्ते प्रकाशित करायचं होतं आणि म्हणूनच मी हे पुस्तक एका दिव्यांग विद्यार्थ्याच्या हस्ते प्रकाशित केलं की ज्या मुलाचं नाव होतं श्रेयस सर्जेराव कांबळे। केंद्र शाळा कूर तालुका बुदरगड या शाळेतील विद्यार्थी, अतिशय हुशार प्रामाणिक आणि कष्टाळू स्वभावाचा असा मुलगा की ज्याचे वडील सर्जेराव कांबळे यांनी भारतीय सेना दलात काम केलेले आहे, देशाची सेवा केलेली आहे आणि या सैनिकाला 2006 साली एक जुळं झालं, ते दोन्ही दिव्यांग रूपामध्ये जन्मास आला आणि त्यापैकीच हा सुरेश आणि या मुलग्याच्या हस्ते आम्ही प्रकाशन सोहळा संपन्न केला। आणि खूप आनंद वाटतोय की अशा पद्धतीनं या एक प्रकारे ईश्वराची लेकरे असणाऱ्या मुलांच्या हस्ते मला पुस्तक प्रकाशन करण्याचं माझं स्वप्न साकार झालं। अगदी साधेपणानं एका शाळेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला। आणि यासोबतच आणखी एक संकल्प आहे, तो म्हणजे की हे जे पुस्तक आहे तर हे माझं विशेष पुस्तक खास मुलांच्यासाठी लिहिलेलं असल्यामुळं की याच्या ज्या पहिल्या आवृत्तीतील 1000 प्रती आहेत त्या सर्वच्या सर्व आवृत्ती मला महाराष्ट्रातील अनेक जे गुणवंत विद्यार्थी आहेत, उपक्रमशील शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत मोफत पोचवायचे आहेत किंवा एक भेट स्वरूपात मला द्यायचे आहे की ज्याप्रमाणे माझ्या शाळेसाठी अनेक शिक्षकांनी मला मदत केली त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एखादा प्रयत्न असेल किंवा अनेक जे शिक्षक आपल्या शाळास्तरावर उत्कृष्ट काम करतात तर त्यांना थोडंसं एक त्यांच्या कार्याची भेट म्हणून सुद्धा हे पुस्तक मला द्यायचं आहे। तर अशा प्रकारे एका दिव्यांग मुलाच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन करून की मला ते 1000 मुलांच्यापर्यंत मोफतरित्या पोहोचवायचं आहे हा संकल्प घेऊन मी हे पुस्तक आपल्यासमोर घेऊन येत आहे। लवकरच याची दुसरी आवृत्ती येईल, त्यामध्ये आणखी काही भाषणांचा समावेश असेल। तर आपल्याला हे पुस्तक कसं वाटलं किंवा या पुस्तकामध्ये अजून कोणते बदल अपेक्षित आहेत यासाठी मला तुम्ही प्रतिक्रिया पाठवू शकता किंवा आपले संदेश पाठवू शकता। आपल्या प्रत्येक संदेशाचा मी स्वीकार करत असतो, स्वागत करत असतो आणि आशा आहे की आतापर्यंतच्या लेखनाप्रमाणेच यातील लेखन किंवा हा लेखन संग्रह, हा भाषण संग्रह आपल्याला आवडेल, आपल्यास उपयुक्त ठरेल। शुभेच्छा।